नदीमध्ये आंघोळ केल्याशिवाय वारी सुरू होत नाही अशी इंद्रायणी नदी गेल्या अनेक वर्षापासून प्रदूषित आहे. नगर विकास खातं करतंय काय, पर्यावरण खातं करतंय काय, उद्योग खातं करतंय काय, आणि या महामंडळाचा अध्यक्ष काय करतोय? इंद्रायणी प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे. आषाढी वारी अगदी 2 दिवसांवरती आलेली आहे आणि इंद्रायणी नदी जी आहे ते अद्याप देखील अस्वच्छ आहे, प्रदूषित आहे. ज्या इंद्रायणी नदीमध्ये वारकरी आशीर्वाद घेण्यासाठी जातात, दर्शनासाठी जातात, ही नदी जी आहे अद्याप देखील अस्वच्छ आहे. याच्याच विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आज आंदोलन करण्यात येत आहे. खरं तर वारकरी, पालखी आणि शिवसैनिक या सर्वांचं मिश्रण साधून हे जे आंदोलन आहे ते करण्यात येत आहे. पर्यावरण महामंडळ आणि सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. वारकऱ्यांना टाळ वाजवत तसेच पालखीमध्ये आपण पाहिलं तर प्रदूषित पाणी देखील त्यांनी आणलेलं आहे. हे पाणी जे आहे ते सरकारने या पाण्याने आंघोळ करायला पाहिजे खरं तर, असं त्यांचं सांगणं आहे. आरोग्याचा जो प्रश्न आहे तो शिवसेना गट मांडत पाहिलं तर संजय मोरे जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष, हे आंदोलनामध्ये प्रमुख आहेत. ते आता आपल्याला फुगडी खेळताना पाहायला मिळत आहेत. या सरकारच्या निषेधा इंद्रायणी प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे यासाठी शिवसेना आणि वारकरी आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरलाय. गेले अनेक वर्षापासून आमची मागणी आहे. जी इंद्रायणी नदी हिंदू धर्माचं प्रतीक आहे, वारकरी संप्रदाय हिंदू धर्माचं प्रतीक आहे. वारी सुरू होताना आळंदीमध्ये वारकरी प्रथम या इंद्रायणीमध्ये स्नान करतो. ते पवित्र प्राणी त्या पाण्याचं तीर्थ, ज्या नदीमध्ये आंघोळ केल्याशिवाय वारी सुरू होत नाही अशी इंद्रायणी नदी गेल्या अनेक वर्षापासून प्रदूषित आहे. हे प्रदूषण थांबलं पाहिजे. ज्या कारखान्यांचं पाणी या नदीत सोडलं जातं ते बंद झालं पाहिजे. इतर गावांचं सांडपाणी त्या नदीत सोडलं जातं ते बंद झालं पाहिजे. नगर विकास खातं करतंय काय, पर्यावरण खातं करतंय काय, उद्योग खातं करतंय काय, आणि या महामंडळाचा अध्यक्ष काय करतोय? गेल्या वर्षभरापासून या विषयाचा पाठपुराव्याचे पत्र आमच्याकडे आहेत. हे या महामंडळाला माहिती आहे, हे सरकारला माहिती आहे, पण हे दिव्य सरकार आणि हे दिव्य महामंडळ काहीच कार्यवाही या प्रदूषणाबाबतीत, नदी स्वच्छ करण्याबाबतीत करत नाही, हा आमचा आरोप आहे. आरोग्याच्या वारकऱ्यांच्या आरोग्य निर्माण झालाय. हा वारकऱ्यांच्या आरोग्याचा धोका टळावा, इंद्रायणी स्वच्छ व्हावी आणि वारी हिंदू धर्माचं जे प्रतीक आहे ती पुढचे अनेक वर्ष, करोडो वर्ष सुरू राहावी, ही आमची मागणी आहे. नक्कीच आपण पाहिलं की हिंदू धर्माचं जे प्रतीक असणारी वारी आहे ही वर्षानुवर्ष चालत राहावी आणि वारकऱ्यांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे त्याकडे सरकारने लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे.